लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या 7 वर्षांपासून सातपूर शिवजन्मोत्सव समिती यांनी नाशिक जिल्ह्यात एक आगळा वेगळा पायंडा पाडून दिलेला आहे। एक गाव एक शिवजयंती असा उपक्रम सातपूरकरांनी राबवत नाशिक जिल्ह्यात नवीन आदर्श निर्माण केलाय। त्याचप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं गेल्या 7 वर्षांपासून रायगड या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून मातीचं संकलन केलं जातं। डॉक्टर अमोल वाजे आणि संदीप तांबे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर शिवजन्मोत्सव समिती दरवर्षी हा उपक्रम राबवत असे। यंदाच्या वर्षी देखील सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे किल्ले रायगड येथून माती आणण्यासाठी शिवभक्त यांनी आज प्रस्थान केलेलं आहे। दरम्यान यंदाच्या वर्षी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांचे पुत्र आदित्य गडाख हे देखील या उपक्रमात सहभागी झालेले आहे आणि या सर्व संदर्भात सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख आणि सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी रवी देवरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जय जिजाऊ जय शिवराय। दरवर्षी किल्ले रायगडाहून मागील 6 वर्षापासून आपण तेथील माती आणतो कलशामध्ये आणि इथं शिवजन्मोत्सव समितीच्या जिथे आपला कार्यक्रम होतो तिथे हा कलश ठेवला जातो लोकांच्या दर्शनासाठी। 7 वर्षापासून ही परंपरा आतापर्यंत चालत आली आहे। दरवर्षी आपले मित्र संजय तांबे व डॉक्टर अमोल वाजे हे जात असतात आणि त्यांचीच परंपरा घेत आता हे सगळे शिवभक्त आज रायगडावर प्रस्थान करत आहे। छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा रायगड भूमीत डॉक्टर अमोल वाजे आणि संदीप तांबे हे दरवर्षी सालाबादाप्रमाणे त्या ठिकाणची माती आणतात आणि त्या मातीला एक ऊर्जा असते, ती ऊर्जा आमच्या समितीला भेटावी म्हणून छत्रपतीच्या कार्यक्रमासाठी आमच्या शिवजन्मोत्सवासाठी आम्ही रायगड येथे आमचे सगळे शिवप्रेमी माती आणण्यासाठी चालले आहेत। त्यांना बळ आणि ऊर्जा मिळण्यासाठी आणि आमच्या समितीला ऊर्जा मिळण्यासाठी छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये ही माती आणली जाते आणि ही माती सालाबादाप्रमाणे यंदासुद्धा या ठिकाणी येणार आहेत। धन्यवाद। गेल्या 7 वर्षापासून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा करतो। कुठल्याही प्रमाणात या ठिकाणी अनुचित कार्यक्रम होत नाही, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात आणि 7 वर्षापासूनही आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ही संकल्प राबवत आहोत आणि त्या ठिकाणी ती माती आणल्यानंतर आम्हाला एक ऊर्जा प्राप्त होते। दरम्यान सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडा, किरामन रोकडे, महेश तुपे, गौरव जाधव, रवी देवरे, विकास काळे, सचिन जाधव, नितीन निगळ आदी पदाधिकाऱ्यांसह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।